शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पवयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. शासनाच्या विविध योजना शेवटच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत. आमचे काम हे वास्तविक असून निवडणूक ही झालेल्या विकास कामांवरच लढवली जाते. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही फुल टाइम काम करत आहोत. काही जण काल्पनिक चित्र निर्माण करू पाहत आहेत असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी लगावला. भिंगार पंचशील नगर येथे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत आमदार जगताप बोलत होते. तसेच माळीवाडा येथे देखील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे. सामाजिक विचारांची झालर महापुरुषांच्या विचारातून होत असते असेही जगताप म्हणाले. महालक्ष्मी उद्यान ते पंपिंग स्टेशन या दरम्यानचा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची या रस्त्यावर मोठी गर्दी असते. महापालिकेने हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वतंत्र सैनिक व शूरवीरांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करून हर घर तिरंगा अभियान राबवावे. शहरात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जावा यासाठी सर्व नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही शहरात स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जनजागृतीसाठी प्रभात फेरी, सायकल रॅली, मॅरेथॉन, सह्यांची मोहीम आदी उपक्रम राबवले जात आहे. अज्ञात वाहनचालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू झाला. काशीनाथ विठ्ठल माळी असे मयत वृद्धाचे नाव आहे. सदरची घटना 3 ऑगस्ट रोजी नगर जामखेड रस्त्यावरील अपूर्वा कॉम्प्लेक्स समोर घडली. या प्रकरणी मयत काशीनाथ यांचा मुलगा शंकर माळी यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील डीपी रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी 350 कोटींचा विकास आराखडा तयार केला. त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून 150 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडले जातील, चांगले रस्ते निर्माण होतील. गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नवीन रस्ता निर्माण केला. मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते झाला. शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.